तर राहुल गांधी पुन्हा एकदा रणमैदानात उतरतायत. निमित्त आहे भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात दिल्लीतल्या रामलीला मैदानावर होणाऱ्या किसान रॅलीचं. जवळपास 2 महिन्यांनंतर एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात देशाला राहुल गांधींचं दर्शन होईल. या रॅलीच्या पूर्वसंध्येला विविध राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांची राहुल गांधींनी भेट घेतली. शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भूमी अधिग्रहण विधेयकाला सर्व शक्तीनिशी विरोध करू आणि विधेयक मागे घेण्यास सरकारला भाग पाडू अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. या विधेयकाच्या मुद्द्यावर राहुल गांधी किसान रॅलीत बोलणार असल्याची माहिती मिळते. भूमी अधिग्रहण विधेयकाबाबत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि काँग्रेसची भूमिका ते आपल्या भाषणातून मांडतील. ते आता सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होते. अधिवेशनात याच मुद्द्यावरून सरकारला घेरण्याबाबतचं आश्वासन राहुल गांधींनी शेतकऱ्यांना ते देण्याची शक्यता आहे. रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीच्या तयारीचा आढावा घेतला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. भूसंपादन विधेयकावरून भाजपला घेरण्याची तयारी आता काँग्रेसनं सुरू केलेली आहे. या संपूर्ण रामलीला परिसरामध्ये सर्व शेतकरी येणार आहेत, शेतकरी नेते असणार आहेत आणि काँग्रेसचे नेतेसुद्धा असणार आहेत. या संदर्भाची तयारी आपण पाहू शकतो, कशा प्रकारे तयारी केली जात आहेत. मध्यभागी हा व्यासपीठ निर्माण करण्यात आलेला आहे. याच व्यासपीठावर यापूर्वीसुद्धा अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर मोठमोठ्या रॅली संदर्भात आंदोलनं इथंच झाली होती. त्यानंतर मात्र हे मोठं आंदोलनाचं स्वरूप आपल्याला इथं दिसून येत आहे. उजव्या साईडला आपण पाहू शकतो की उजव्या साईडला मोठा मंडप बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य असतील, त्याचबरोबर अध्यक्षसुद्धा असतील. शेतकऱ्यांचे किसान रॅलीचे जे नेते आहेत देशभरातले ते या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी ज्या लाल रंगाच्या चेअर आहेत या ठिकाणी सुद्धा जे शेतकऱ्यांचे जे नेते आहेत त्या राज्यातले त्या जिल्ह्यातले संपूर्ण जिल्हा अध्यक्ष त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि ते या ठिकाणी असणार आहेत. हे या आंदोलनामध्ये कशा प्रकारे राहुल गांधी यांना रिलॉन्च करण्यात येत होतं, कारण 60 दिवसाच्या एका सुट्टीनंतर राहुल गांधी यांचं आगमन झालेलं आहे. त्यामुळं भाषणामध्ये कोणते मुद्दे घेतात, आक्रमक बनतात का राहुल गांधी का संयमी भाषण करतात हे पाहणं गरजेचं आहे. कारण काँग्रेसच्या नेत्यांचंच म्हणणं होतं की राहुल गांधी यांनी आता आक्रमक होणं गरजेचं आहे. संधी मिळालेली आहे, भूसंपादन हा विषय हाती लागलेला आहे. आता त्याचा फायदा काँग्रेस राहुल गांधी कसा उचलते ते पाहावं लागणार आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.